व्हीएन्स आर्या फॅशन डिझायनिंग मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गोल टोपडे किंवा बॉनेट त्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते शिकणार आहे. त्याच्यासाठी मी हे गोल टोपड्याचं ड्राफ्टिंग तयार केले. ते ड्राफ्टिंग तुम्हाला मी समजावून सांगते. हे गोल टोपडं आपल्या बाळाच्या कानाबरोबर व्यवस्थित बसतं, त्यामुळं गोल टोपडं जास्त छान दिसतं. तर आता ह्या टोपड्याचं जे ड्राफ्टिंग आहे ते मी कसं करायचं तुम्हाला सांगते. त्याच्या आधी तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ह्याचं स्टिचिंग कसं करायचं हे देखील कळेल. तर आता आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला आपण कापडाची घडी घालून घेतो आणि बंद बाजूपासून ही माप टाकायला सुरुवात करतो. इथून हे माप टाकत असताना डोकाघेर आपल्याला गोल टोपडं शिवण्यासाठी एकच माप आवश्यक आहे, ते म्हणजे डोकाघेराचं माप. आणि डोकाघेराचं माप हे एका कानाच्या पासून दुसऱ्या कानापर्यंत टेपनी मोजायचं, ते जेवढं असेल त्याच्याप्रमाणे माप घ्यायची. डोकाघेराच्या मापाच्या अर्ध प्लस 2 ते 2.5 इंच असं हे माप इथून इथपर्यंत मी टाकले. त्याच्यानंतर हे दुसरं माप, आहे ते डोकाघेराच्या अर्ध प्लस 1/2 ते 1 इंच इथं टाकायचंय. खालच्या बाजूला देखील तेवढंच माप, वर जेवढा आपण माप टाकलंय तेवढंच माप खालच्या बाजूला येईल, डोकाघेराच्या अर्धे प्लस 1/2 ते 1 इंच. आणि इकडं जेवढं माप टाकलंय तेवढंच इकडं येईल. अशा प्रकारे हा आयत आपण आखून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला इथून आत 1 ते 1.5 इंच आपल्याला इथून आत एक मार्किंग करून घ्यायचंय. हे मार्किंग झाल्यावर इथून इथपर्यंत आपल्याला 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथं देखील आपल्याला इथून इथपर्यंत एक 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर इथं आपण 1/2 इंचावर एक मार्किंग, ह्या पॉइंट पासून इथं 1/2 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे. आणि ह्या पॉइंट पासून ही अशी लाईन आखून घेणार आहे. त्याच्यानंतर इथून इथं एक लाईन आखून घेणार आहे. त्याच्यानंतर इथून हे माप आपण 3 इंच घेतलंय, इथून आपण वरच्या जे 3 इंचाचं मार्किंग केलं इथं इथपर्यंत राऊंड शेप मध्ये आपण इथून ही लाईन आखून घेतली राऊंड शेप मध्ये. त्याच्यानंतर हे आपलं मग सगळं मेजरमेंट्स टाकून तयार आहेत. आता आपण याचं कटिंग कसं करायचं ते बघूया. हाय, तर ह्या कॉटनच्या कपड्यावर आपण ही टोपीचं कटिंग करणार आहे, पण त्याच्यासाठी मी आधी पेपर कटिंग करून घेणार आहे. तर आधी आपण पेपर कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण कपडा कटिंग करून घेऊन त्याचं स्टिचिंग कसं करायचं ते बघूया. आता आपण सुरुवातीला पेपरवर कटिंग करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी हा पेपरची फोल्ड करून घेतलाय. पेपरमध्ये इकडे ही बंद बाजू घेतली आहे, मी घडीची बाजू घेतली आहे या बाजूला. आता आपलं माझं डोकाघेराचं माप आहे माझ्या टोपड्याचं 12 इंच. तर 12 इंच मापाचं मी हे टोपडं तयार करणार आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला मेजरमेंट्स टाकायला सुरुवात करूया. आपलं जे पहिलं माप आहे ते डोकाघेराच्या निम्म प्लस आपल्याला 2 ते 2.5 इंच सुन्यांसाठी घ्यायचंय. मग आपला डोकाघेरा आहे 6 इंच, 12 इंच आहे, 12 इंचाच्या निम्मे 6 इंच प्लस 2 ते 2.5 इंच म्हणजे 6 इंच आपला आहे डोकाघेर. डोकाघेराच्या निम्मे म्हणजे 6 इंच प्लस आपल्याला 2 ते 2.5 इंच आपल्याला घ्यायचंय याच्यासाठी चुन्यांसाठी. आपण हे काय केलं, डोकाघेराच्या निम्मे प्लस चुन्यांसाठी 2 ते 2.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं माप जे टाकायचंय ते डोकाघेराच्या निम्मे प्लस 1 ते 1.5 इंच घ्यायचंय. म्हणजे डोकाघेरा आहे 12 इंच, त्याच्या निम्मे 6 इंच प्लस 1/2 ते 1 इंच घ्यायचंय. 1 इंच घेऊया आपण. त्याच्यानंतर इथं सुद्धा डोकाघेराच्या निम्मे प्लस 1 इंच घ्यायचं खालच्या बाजूला देखील. आणि हा आयत आपण आखून घ्यायचा. त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथून 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची, 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. आणि इथून आहे ती 3 इंचावर एक खूण करून घ्यायची या बाजूने 3 इंचावर, आणि इथून देखील 3 इंचावर एक खूण करून घ्यायची. आणि हे सगळे
मार्किंग आहेत ते जोडून घ्यायचे. इथून हा जो मार्किंग आहे तो गोलाकारामध्ये आपण जोडणार आहे. गोलाकार मध्ये हा आपण जोडून घेणार आहे मार्किंग इकडचा. अशा पद्धतीने जोडून घेतला. हे आपण 3 इंच घेतलं, इकडं हे आपण 1.5 इंच घेतलं, इकडं हा देखील हे अंतर देखील आपण 3 इंच घेतलं. आणि इथं आपल्याला 1/2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचंय. आणि इथून येतो असा गोलाकार, थोडासा आपल्या गळ्याच्या बाजूला हा शेप येतो, त्यामुळे हा गोलाकार थोडा 1/2 इंच आपण वर जाणार आहे. आणि असा गोलाकार हा शेप देऊन घेतला आणि असं थोडस कटिंग करून गोलाकार घेतलं की बाळाच्या गळ्याभोवती ते टोपडं एकदम व्यवस्थित घट्ट बसतो, कुठल्याही बाजूला उचलत नाही. आता इथं आहेत ते आपल्या प्लेट्स येणार आहेत इथं, आणि इथून आपण प्लेट्स मारायला सुरुवात करणार आहे. ह्या संपूर्ण गोलाकाराला ह्या प्लेट्स येणार आहेत आपल्या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने इथं आणि इथं आपल्या प्लेट्स येणार आहेत. आता आपण त्याचं कटिंग कसं करायचं ते बघूया. आता कटिंग करत असताना इथून असं कटिंग करून घ्यायचं आपण. नंतर ह्या गोलाकार जो आपण शेप दिलाय तो कटिंग करून घ्यायचा. आणि इथून आहे ते जे आपण मार्किंग केलेलं आहे ते 1/2 इंचावर आपलं कटिंग करून आपण घ्यायचंय. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग करून झालं आहे. उघडल्यानंतर आपलं हे कटिंग अशा प्रकारे दिसेल आपल्याला. तर ह्या टोपड्याला आपल्याला इथं प्लेट्स येणार आहेत, इथून इथंपर्यंत प्लेट्स येणार आहेत. पण त्या आपल्याला खालच्या बाजूने एक पट्टी आणि नाडीसाठी पट्टी, ही पट्टी प्लस नाडी अशी आपण एकत्र ही पट्टी काढणार आहोत. आणि वरच्या बाजूने आपण गोलाकार 1 इंचाची पट्टी संपूर्ण जोडून घेणार आहे. तर आता आपण ह्या टोपड्याचं कटिंग कसं करायचं कापडावर ते पाहूया. आता मी हा एक स्क्वेअर कपडा घेतलेला आहे, त्याचा मी बरोबर मध्यावर मी त्याचे फोल्ड करून घेते, घडी घालून घेते. घडीची बाजू या बाजूला घेतली, त्याच्यानंतर हे आपले जे पेपर कटिंग आहे ते अशा पद्धतीने ह्याच्यावर ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. आता आपण हे मार्किंग करून घेऊया. हे अतिशय सोपं आणि घरात आपल्या जरी कापडाचे तुकडे राहिले असतील, काय ड्रेस वगैरे शिवलेले, त्याच्यामधूनही आपण टोपडं बनवू शकतो. अशा पद्धतीने आता हे आपण जे मार्किंग करून घेतले त्याच्यावर आपण कटिंग करून घेऊया. फक्त आपला आपण इथं जिथं घेतले ना 3 इंच, तिथं आपण एक खूण करून घ्यायची, कारण या खुणेपासून आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करणार आहे दुसऱ्या खुणेपर्यंत. त्यामुळे मी इथं एक खूण करून घेतली. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. आता हे आपलं कटिंग करून झालंय. इथे जिथे आपण मार्किंग केले तिथे आपण एक नॉच देऊन घेऊया. म्हणजे ह्या नॉच पासून या नॉच पर्यंत आपल्याला प्लेट्स टाकायच्या आणि मध्ये मध्ये आपल्याला 1-2 इंचापर्यंत एक खूण करून घेऊया आपण आणि त्या 2 इंचांमध्ये आपण प्लेट्स टाकणार आहे. इथं देखील एक नॉच मारून घेऊया, इथं पण आपलं प्लेट्स टाकणार आहोत. इथं आणि इथून अशा प्लेट्स टाकणार आहे. आता आपण ह्याचं स्टिचिंग करणार आहोत. पण ज्यावेळेला आपण इकडं आपल्या प्लेट्स टाकून तयार होतील आणि इकडं, त्यावेळेला आपल्याला इकडं नाडी प्लस एक पट्टी जोडायची आहे पाठीमागच्या बाजूला. आणि इथून आपल्याला एक 1/2 ते 1.5 इंचाची अशी संपूर्ण गोल पट्टी जोडायची आहे. तर ती पट्टी आता आपण काढून घेऊया. आता हे आपलं टोपड्याचं कटिंग तयार झालेलं आहे. ही एक मी 1-1.5 इंचाची एक पट्टी काढून घेतली, नाडी प्लस खालच्या बाजूची पट्टी येणार आहे आणि ही वरच्या बाजूची कम्प्लीट डोका घेराची पट्टी येणार आहे. ही 2 इंचाची मी काढली. आता आपण याचं स्टिचिंग कसं करायचं ते पाहूया. सुरुवातीला आपण ह्या नॉच पासून ह्या नॉच पर्यंत
प्लेट्स टाकून घ्यायच्या, तर त्या प्लेट्स कशा टाकायच्या ते बघूया. आपल्या आवडीप्रमाणे बारीक मोठ्या आपल्याला जशा हव्या असतील तशा प्लेट्स आपण टाकू शकतो. ह्या मध्यम मी प्लेट्स टाकते, फक्त ह्या प्लेट्स टाकत असताना ह्या गोलाकारातच प्लेट्स आपण टाकून घ्यायच्यात, नाहीतर त्याचा जो राऊंड शेप असतो किंवा गोल शेप असतो तो बिघडू शकतो. अशा प्रकारे सगळ्या चुन्या आपण टाकून घेऊया. आता आपण ह्या प्लेट्स मारत मारत ह्या नॉच पर्यंत आलोय, ह्या नॉच पर्यंत आपल्याला प्लेट्स मारायचे आणि थांबायचे. आता आपल्या ह्या सगळ्या प्लेट्स टाकून झाल्यात गोलाकारामध्ये. हा गोलाकार शेप आहे तो आपला तसाच राहिला पाहिजे. आता हे जे आपलं जे मेजरमेंट आहे ते पूर्ण आपलं हे 12 इंच झालेलं आहे, शिवून डोका घेरा एवढं झालेलं आहे आपलं 12 इंच पडत नाही, 12 इंच झालेलं आहे. त्याच्यानंतर आता पाठीमागच्या बाजूला जे आपण नॉच मारून घेतले तिथं देखील आपण प्लेट्स टाकून घेऊया. आपल्या संपूर्ण प्लेट्स टाकून झालेले आहेत. आता आपल्याला फक्त ही राऊंडची पट्टी आणि मागची नॉट प्लस पट्टी आहे ती अटॅच करायची. तर आधी आपण वरची राऊंडची पट्टी आहे ती अटॅच करून घेऊया. त्याच्यासाठी आपण जी ही 2 इंचाची पट्टी काढून घेतली ती पट्टी आपण आतल्या बाजूने जोडायला सुरुवात करायची, आतल्या बाजूने स्टार्टिंग करायची जोडायला. अशा पद्धतीने बघा तुम्ही, आतल्या बाजूने उलट्या बाजूने मी ही पट्टी जोडून घेते. 1/2 इंच मार्जिनने ही पट्टी उलट्या बाजूने जोडून घ्यायची. आता ही आपली पट्टी सगळी अटॅच करून झाली आहे. आता ही पट्टी आहे ती वरच्या बाजूला 1/2 इंच आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि ही पट्टी इथं घ्यायची. अशा प्रकारे वरच्या बाजूने ह्याला टिप मारून घ्यायची. अशा प्रकारे आपली ही वरची पट्टी आहे ती जोडून झालेली आहे. आता खालच्या बाजूला आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला नॉट देखील घ्यायचे. आता ही जी पट्टी आहे ही पट्टीला आपण मध्यावर एक नॉच घालून घ्यायचं, नॉच करून, आणि ह्याच्या देखील मध्यावर एक आपण नॉच करून घ्यायचं किंवा मार्किंग करून घेतलं तरी देखील चालेल. ही पट्टी आपल्याला मध्यापासून जोडायला सुरुवात करायची, मध्यापासून आपण ही पट्टी जोडणार आहोत. ती देखील आपण उलट बाजूने जोडणार आहे. पट्टीचा मध्य आणि ह्या टोपड्याचा मध्य इथून आपण हे जोडायला सुरुवात करणार आहे. किंवा मध्य आपण हे करून ठेवला आणि इथून जोडायला सुरुवात केली तरी देखील चालते. मध्यावर मध्य घ्यायचा आणि इथून आपण जोडायला सुरुवात करायची. म्हणजे दोन्ही बाजूला मध्यावरून घेतल्यामुळे दोन्ही बाजूला सेम नाडी राहील आपल्याला, त्याच्यासाठी आपण मध्यावरून घेणार आहोत. आता हे जे आहे इथून आपण आता ह्या बाजूने देखील फोल्ड करणार आहे, ह्या बाजूने देखील फोल्ड करून हे अशा पद्धतीने घेणार आहे. हे बघा, ह्या बाजूने फोल्ड करणार आपण, या बाजूने फोल्ड करणार आणि ह्याच्यावर मग एक कडेला एक टिप टाकून घेणार आहे.
हे बारकाईने बघा तुम्ही, याला सेपरेट नाडी जोडायची गरज नाहीये. ह्या पट्टीमध्येच आपण नाडी तयार करून घेतली. पुन्हा आता आपलं टोपडं संपल्यावर परत दोन्ही बाजूनी फोल्ड करून आपण अशी एका कडेने टीप टाकून घेऊ. अशा पद्धतीने आपलं हे क्यूटस एक टोपडं तयार झालंय. अतिशय सुंदर आणि गोलाकार टोपडं तयार झालंय. हे बसायला देखील अतिशय छान बसतं बाळांना आणि ह्याच्यातून कान देखील उघडे राहत नाहीत. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ आहे तो मी ह्याच्यातलं झबलं कसं शिवायचं ते शिकवणार आहे तुम्हाला. तर झबल्यासाठी माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.